कुबेर फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर मी आपले सहर्ष स्वागत करते. मी शुभांगी निघोट. सुजाण पालकत्व या विषयावर आपण अभिवाचन मालिका सादर करत आहोत. या मालिकेमध्ये मुलांची बुद्धिमत्ता विकसित करण्याच्या 21 पद्धती या मनोज अंबिके लिखित पुस्तकाचे अभिवाचन मी आपणापुढे सादर करणार आहे. मुलांची बुद्धिमत्ता विकसित करण्याच्या 21 पद्धती हे जरी या पुस्तकाचं नाव असलं तरी या पुस्तकात फक्त बुद्धिमत्ता यावरच भाष्य न करता हे पुस्तक मुलांच्या संपूर्ण विकासावर भाष्य करतं. मुलांचा संपूर्ण विकास करणं म्हणजे त्यांचा बौद्धिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक विकासही होणं आवश्यक आहे. हे पुस्तक आपल्याला आपलं मूल ओळखण्यासाठी तर मदत करेलच, परंतु या पुस्तकाच्या वाचनाने आपल्याला मुलांची बलस्थानं आपोआप समजतील. ज्यावेळेस मुलांची बलस्थानं समजतील त्यावेळेस मुलांची आकलन शक्ती कशी वाढवावी, मुलांची विचारसरणी कशी विकसित करायची, याचबरोबर मुलांच्या स्वभावाची गाडी रुळावर कशी आणायची हे समजण्यासाठी सुद्धा हे पुस्तक आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहे. सुरुवातीला या पुस्तकातील प्रस्तावनेचे वाचन मी करणार आहे. मुलांची बुद्धिमत्ता कशी वाढते. अनेकांच्या मनात गैरसमज असतो की बुद्धी ही वयाच्या ठराविक काळापर्यंतच वाढते, परंतु असा एक प्रसंग घडला की ज्यामुळे या गोष्टीकडे बघायची माझी विचारधारा बदलली. अनेक वर्षांपूर्वी मी सांगलीमध्ये कार्यशाळा घेण्यासाठी गेलो होतो. जवळपास 20 दिवस तिथे माझं राहणं झालं. तिथे एक मुलगा माझ्याकडे आला जो नुकताच कॉलेजमध्ये गेला होता. हा मुलगा आमच्याबरोबर पूर्ण वेळ असायचा. लहान सहान कामांना मदत करणं, आमचं राहणं, माझ्या कार्यशाळेमध्ये माझ्या मदतीला थांबणं अशी अनेक कामं तो करायचा. त्यावेळेला त्याच्याकडे बघून हा सर्वसाधारण मुलगा आहे अशीच सर्वांची प्रतिमा होती. कुठलेही अफाट बुद्धिगुण त्याच्याकडून तरी दिसले नाही. हा मुलगा जवळपास 20 दिवस माझ्या संपर्कात होता. त्यानंतर हा पुण्याला आला. पुण्यात एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये त्याला काम मिळालं. जवळजवळ एका वर्षानंतर ज्यावेळेस तो मला अचानक भेटला तेव्हा मला त्याच्यामध्ये फार मोठा बदल दिसला. एकतर त्याच्यात प्रगल्भता आलीच होती. एखाद्या प्रसंगात कसं वागायचं, आपला प्रतिसाद कसा हवा हे समजण्यासाठी प्रगल्भता लागते, पण त्याचबरोबर त्याची बुद्धिमत्ता प्रचंड वाढली असल्याचं मला जाणवलं. बुद्धिमत्ता म्हणजे काय? बुद्धिमत्तेचे अनेक अर्थ निघतात. आपण यातील आकलन शक्ती म्हणजे काय ते समजून घेऊ, मग पुढील भाग समजणेही सोपं जाईल. एखाद्याला समजावून सांगताना आपण अनेक वेळेस बघतो की काही लोकांना ते पटकन समजतं तर काही लोकांना उशिरा समजतं. अनेक वेळा माझ्या कार्यशाळेत मी पाहिलं आहे, मी जेव्हा विनोद सांगतो तेव्हा काही जणांना तो फार लवकर समजतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं, तर कधी त्यांच्या चेहऱ्यावर काही वेळानं हसू उमटतं. असं का? कारण त्या त्या वेळेला त्या त्या परिस्थितीनुसार आकलन शक्ती काम करते. जो मुलगा माझ्या संपर्कात आला होता त्या मुलाच्या आकलन शक्तीमध्ये वाढ झाल्याचं मला जाणवलं. बोलताना लक्षात आलं की मी जो मुद्दा सांगतोय तो याला फार लवकर समजतोय, पण पूर्वी असं नव्हतं. त्यामुळे माझ्या विचारांना जोरात चालना मिळाली. त्यानंतर अनेक वर्ष मी या विषयावर वेगाने काम करत होतो त्यातून अनेक प्रश्न उभे राहिले. ते असे, मुलांची बुद्धिमत्ता वाढते म्हणजे नक्की काय होतं, कुठल्या वयात बुद्धिमत्ता वाढू शकते, आणि या प्रश्नांवर काम करत असताना सर्वात प्रामुख्याने मला जे सत्य जाणवलं की बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी कुठल्याही वयाची आवश्यकता नसते, कुठल्याही वयामध्ये बुद्धिमत्ता वाढू शकते. जसं एखादा चांगला फिल्म स्टार वयाच्या 40व्या 45व्या वर्षी सुद्धा आपले स्नायू बळकट करू शकतो, तसे मेंदूला जर योग्य व्यायाम दिला तर कुठल्याही वयात मेंदूचा विकास होऊ शकतो. हे समजणं आणि त्यानुसार कार्य करणं हे एकदा का पालकांना समजलं की मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास होणं हे फार सोपं आहे. बुद्धी नको तिथे चालते. अनेकदा पालक तक्रार करतात की याचं डोकं फार चांगलं आहे हो, याची बुद्धी चांगली आहे, पण नको त्या ठिकाणी चालते, जिथे हवी तिथे चालत नाही. ही तक्रार घरोघरी आढळून येते. याचा अर्थ समजून घ्यायला हवा, तक्रार करणं हे चुकीचं नाही आणि ज्या मुलांविषयी ते बोलतात त्यांची पण चूक नाही. खरी समस्या अनेक वेळा वेगळीच असते.
मी एका पालकाला विचारलं की याची बुद्धिमत्ता चांगली आहे, याचं डोकं चांगलं आहे असं तुम्ही म्हणता, मग नेमकी कुठे चांगली चालते? ते म्हणाले, याला कुठलीही जाहिरात विचारा, याची प्रत्येक ऍडव्हर्टाईज तोंडपाठ असते. व्हिडिओ गेममध्ये तर याचा हात धरता येत नाही. आमच्या अख्ख्या गल्लीमध्ये इतकी चांगली व्हिडिओ गेम आजपर्यंत कोणी खेळले नाही. एका आईने सांगितलं, मला रोज काळजी असते, शाळेतून घरी आल्यावर आज याची कोणती तक्रार ऐकायला मिळणार? अख्ख्या शाळेत खोड्या काढण्यात याचा हात कोणीच धरू शकत नाही. खोड्या काढताना याचं डोकं कसं चालेल याचा नेम नाही. इतक्या पद्धतीने हा खोड्या काढतो की खाजगीमध्ये त्याचे शिक्षक पण याच्या खोड्या काढण्याच्या पद्धतीचं कौतुक करतात. पण हेच अभ्यासात कर म्हटलं की मात्र याचं डोकं चालत नाही. डोकं नाही म्हणावं तर नको तिथं चालतं, असे प्रश्न विचारणारे पालकही घराघरामध्ये आढळतात. आपण समजून घेऊयात की या तक्रारींच्या मागे मूळ कारण काय असतं. खरं तर प्रत्येक मुलाकडे चांगली बुद्धिमत्ता असतेच, पण ती आपल्यासमोर येत नाही. कुठल्याही प्रसंगात बुद्धिमत्ता समोर येते हे समजून घेणं आवश्यक आहे. पुढील भागात आपण पद्धत एक, बुद्धी आत्मविश्वासाचे बल, याविषयी माहिती घेणार आहोत. कुबेर चॅनेलच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.